राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी होऊन राडा झाल्यामुळं पालिका प्रशासनामध्ये मोठी खळबळ माजली आहे. 14 मार्चच्या दुपारी 1 दरम्यान नगराध्यक्ष यांच्या दालनामध्ये नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि मुख्याधिकारी गांगुर्डे यांच्यामध्ये प्रशासकीय कामकाजावरून शाब्दिक चकमक झाली आणि मोठी खडाजंगी झाली. तर नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांना शिवीगाळ करत मारण्यास पाण्याची बाटली उचलल्यामुळं तणाव निर्माण झाला. यावेळी नगरसेवक आदिनाथ कराळे, सचिन ढूस, प्रकाश संसारे, अण्णा चौथे, संजय बर्डे आणि इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळं हे भांडण मिटलं. देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये अगदी छोट्याशा गोष्टीवरनं शहरामध्ये त्याची मोठी चर्चा झाली. त्या संदर्भात आमच्या नगर परिषदेचे गटनेते सचिन भाऊ ढोस यांनी आपणास सविस्तर माहिती दिली आहे. याबाबत मी आपणास थोडक्यात सांगू इच्छितो की कालचा जो प्रकार घडला त्यामध्ये काही तथ्य नाही आणि जे नगराध्यक्षांवरती जे आरोप करण्यात आले ते पूर्णपणे खोटे असून या आरोपांचं मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो. तर मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलंय की मागासवर्गीय कर्मचारी 6व्या वेतन फरकाबाबत चर्चा करण्यासाठी नगराध्यक्षांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतलं. चर्चा करत असताना मला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. नगराध्यक्ष असे म्हणतात की विकास कामामध्ये खोडा आते, तथापि प्रशासनामार्फत कोणतेही काम थांबवण्यात आलेले नाही किंवा कोणत्याही कामामध्ये खोडा घालण्यात आलेला नाही. उलट प्रशासकीय मान्यता, जिल्हाधिकारी यांची प्रशासकीय मान्यता मिळालेले कामांची निविदा प्रसिद्ध करण्यासाठी बऱ्याच वेळा त्यांनी प्रतिबंध केलेला आहे. कर्मचाऱ्यांवरती दबाव टाकून त्या प्रसिद्ध करू दिल्या नाहीत, त्यामुळे त्याची विहित मार्गाने तो शेवट जर जो खर्च आहे तो खर्च विविध मुदतीत झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही सर्वसाधारण सभेकडे 27/11/2017 सभेमध्ये मी प्रस्ताव दिला होता की देवळाली प्रवरा नगर परिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या अंतर्गत खालील कामास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे, परंतु त्यातील अनुक्रमांक 1 व 2 कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात येऊन अनुक्रमांक 1 काम चालू आहे व 3र्या व 4र्या कामाची जी आहे ही निविदा प्रसिद्ध करायची आहे, परंतु रितसर प्रस्ताव देऊन सुद्धा सर्वसाधारण सभेने नगराध्यक्षांच्या दबावामध्ये असा निर्णय घेतला की सदरचा विषय आगामी सभेपर्यंत प्रलंबित ठेवण्यात यावा आणि 27/11/2017 सुद्धा या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली नाही. त्यामध्ये खोटे एक शब्दसुद्धा खोटा नाही. काल पूर्ण जी घटना घडली ती वस्तुस्थिती आहे. आज त्यांनी जरी ती नाकारलेली असेल तरी त्यातून वस्तुस्थिती लपत नाही. घटना घडण्याचं कारण असं की कालबद्ध पदोन्नतीसाठी जे काही पात्र कर्मचारी असतील तर या त्या पात्र कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मागील बॉडी जी असेल त्या बॉडीने त्या ठरावाने मान्यता दिलेली होती. त्या मान्यतेनुसार या 47 कर्मचाऱ्यांपैकी 12 कर्मचाऱ्यांनी वेतन कालबद्ध पदोन्नतीच्या वेतनातील फरक मिळण्याची बाबत अर्ज केलेले होते आणि त्यानुसार त्यांचं वेतन अदा करण्याबाबत आपण प्रस्ताव सादर केलेला होता. रितसर विहित मार्गाने विभाग प्रमुख, त्यानंतर सहाय्यक लेखापाल आणि मुख्याधिकारी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर मग अंतिम मंजुरीसाठी ते देयक नगराध्यक्षांकडे सादर करण्यात आलेलं होतं. आता त्यात त्यांना पर्याय होता की समजा त्यांना जर ते मंजूर नसेल तर ते तसं म्हणू शकत होते, परंतु त्यांनी मला बोलवून घेतल्यानंतर विचारलं की तुम्ही 12 लोकांना कालबद्ध पदोन्नतीचं फरक अदा करण्याचं का प्रस्तावित केलेलं आहे. तर मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे फक्त 12 लोकांचे अर्ज प्राप्त आहेत, तथापि त्यांनी सांगितलं की अजूनही काही लोकांचे अर्ज आहेत. मी म्हटलं माझ्याकडे असले कुठेही अर्ज प्राप्त नाहीत. त्यावेळेस तिथे उपस्थित असलेले आस्थापना कर्मचारी राजेंद्र हरगोडे यांना विचारणं केली असता ते काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पूर्वीच अर्ज दाखल केलेले आहेत. तर मी दाखल केले सदरचे अर्ज माझ्या निदर्शनास आणून दिलेले नसल्याचं मी त्यांना सांगितलं. तर त्यावेळेस नगराध्यक्षांनी तू इथे काय पाहतो आणि तू टिंब टिंब उपटतो का
इथे अशा शब्दामध्ये त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी त्यांना सांगितलं की आपण नीट भाषा वापरा. त्यानंतर त्या माझ्या बोलण्याचा त्यांना राग येऊन त्यांनी त्यांच्या जवळ असलेली पाण्याची भरलेली बाटली उचलून माझ्या अंगावर धावून आले. धावून आल्यानंतर तेथील गटनेते सचिन ढूस यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, आवरला आणि त्यावेळेस पुन्हा त्यांनी टिंबटिंब अशी शिवी दिली आणि शिवी देऊन त्यांनी असं म्हटलं की संध्याकाळपर्यंत गावात दिसला नाही पाहिजे, गावात जर दिसला तर याद राख जिवंतच होणार नाही, अशा प्रकारची त्यांनी धमकी दिलेली. आणि गेल्या वर्षाभरापासून त्यांचं हे असं वर्तन आहे की त्यांच्या एक त्यांच्या वर्तनामध्ये एक म्हणजे आपण म्हणजे थोडीशी जातीवादाची भावना दिसते की त्यांच्या बोलण्यातून वारंवार मी पाटील आहे, गावचा पाटील आहे अशा प्रकारची भाषा येत असते. कर्मचाऱ्यांनाही ते कायम नेहमी अरेरावीने दांडगाईने बोलतात आणि आजही कर्मचारी त्यांच्या दहशतीखाली. तर या प्रकरणी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलंय की मी कोणत्याही प्रकारची अश्लील भाषा वापरली नाहीये, मुख्याधिकारी माझ्यावर खोटे आरोप करतायत, मात्र मुख्याधिकारी हे जिल्हाधिकारी यांना भेटून 19 तारखेला उपोषणाला बसणार आहेत आणि गुन्हा दाखल करणार आहेत, असंही यावेळी सत्यजित कदम यांनी सांगितलं. कालच्या घटनेबाबतीत जर सांगायचं झालं तर मी काहीतरी माझ्या वतीने त्याचा खुलासा करण्यापेक्षा नगरपालिकेमध्ये सर्वत्र CCTV कॅमेरे आहेत आणि दुसरी गोष्ट की इथं मी एकटा नव्हतो, इथं उपाध्यक्ष असतील, काही नगरसेवक असतील, काही कर्मचारी असतील, अजून कोणी नागरिक काहीतरी कामासाठी आलेले असतील, हे सर्वजण होते ज्यावेळेस मुख्याधिकारी माझ्या केबिनला आलेले होते. आणि असं काही नाही आहे की मी त्यांना कुठेतरी अँटी चेंबरला बोलवलं, तिथे काहीतरी बोललो, काहीतरी वेडवाकड केलं. तर हे जे काही प्रश्न विचारले हे सर्वांसमोर विचारलेले आहे, त्यामुळे हे काही गैरप्रकार झाला आहे हे जर तुम्ही म्हणत असाल तर मी याचं हे सगळे खोटे आरोप आहेत. आणि याच्यामध्ये मी अगदी स्पष्टपणे सांगतो की मी स्वतःचं काहीतरी खुलासा देण्यापेक्षा CCTV फुटेज सगळीकडचे चेक करावेत, बाकीचे नगरसेवक सामान्य नागरिक जे कोणी कामासाठी आले होते तेही CCTV फुटेजमध्ये दिसतील, त्यांचे अभिप्राय घ्यावेत, यावरून दूध का दूध पाणी का पाणी होत आहे. जिथं घटना घडली तिथे CCTV आहेत का? असायलाच पाहिजे. नगरपालिकेमध्ये सर्वत्र CCTV बसवावे हा शासनाचाही GR आहे आणि आम्ही त्याला मंजुरी दिलेली आहे, त्यानुसार त्याचं कामकाजही झालेलं असणार. असायला पाहिजे पण सध्या आहेत का कॅमेरे? साहेब आता हा माझ्या माहितीप्रमाणे तरी प्रशासनाचा विषय नगराध्यक्षांचा नाही. हे झालं. त्याच्यानंतर कालबाह्य पदोन्नतीचे जे फरक आहेत हे फरक सर्व कर्मचाऱ्यांना लागू असताना तुम्ही फक्त 12 कर्मचाऱ्यांना घ्यायचं म्हणता, तर हेही चुकीचं होतं. ते ज्यावेळेस माझ्या पुढे आलं तेही असाच प्रकार झाला की त्याला कुठलीच मंजुरी नाही काय नाही, ते जर डायरेक्टली माझ्या पुढे सह्यांना आलं, ते सह्यांना आल्यावर मी त्यांना विचारलं की साहेब हे काय प्रकार आहे. ते सुट्टीवर गेले, ज्या दिवशी सुट्टीवर जायचं त्या दिवशी ते माझ्या सहीला पाठवलं आणि ते निघून गेलेले होते. मी त्यांना विचारलं, माहिती घेतली, त्यांनी सांगितलं नाही तेवढेच अर्ज आले. म्हटलं असं नाही, सगळ्यांचे आपण अर्ज घेतले पाहिजेत किंवा जे काही निर्णय घ्यायचा हा सर्वसाधारण सभेने निर्णय घ्यायला पाहिजे. म्हणजे काही जुना ठराव झालेला आहे, ठीक आहे जुना ठराव झालेला असेल, मी त्यावेळेस विरोधात नगरसेवक होतो, मलाही मान्य आहे की हा ठराव झालेला आहे. मी त्या अनुषंगाने त्यांना हे सांगितलं की जे काही कर्मचारी अधिकारी असतील कर्मचारी असतील याला लायबल आहेत, तर या घटनेचा विरोधी नगरसेवकांनी जाहीर निषेध करून अशा घटना पालिकेमध्ये वारंवार होत असून नगराध्यक्ष सत्यजित कदम मनमानी कारभार करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर या घटनेची तालुक्यामध्ये मोठी चर्चा सुरू आहे. काल दैनंदिन कामकाज करत असताना अध्यक्ष त्यांच्या दालनामध्ये बसलेले होते, त्यांच्यासोबत आम्ही सर्व 5-6 नगरसेवक बसलेलो असताना समोर विषय आला की पदोन्नतीचा फरक द्यायचा. तर पदोन्नतीच्या फरकासाठी नगर परिषदेचे जवळजवळ 47 कर्मचारी पात्र आहेत, त्या कर्मचाऱ्यांना विशेष सर्वसाधारण सभेच्या ठरावाप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना तो फरक टप्प्याटप्प्याने द्यायचा असे ठराव पारित झालेले असताना नगर मुख्याधिकारी यांनी फक्त 12 कर्मचाऱ्यांचा ठराव प्रकरण तयार करून अध्यक्षांच्या सहीसाठी आणलेलं होतं. त्या ठरावावरती सही करताना अध्यक्षांनी आम्हाला त्या प्रकरणाबद्दलची माहिती दिली, तर आम्ही त्या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे मागणी केली होती की आमच्या फरकाची रक्कम आम्हाला त्या ठिकाणी त्वरित मिळावी. त्या संदर्भात आम्ही अध्यक्षांकडे सूचना केली की बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना फरकाची आवश्यकता आहे, तो फरक आपण टप्प्याटप्प्याने सर्वच कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे. परंतु मग हा 12 कर्मचाऱ्यांना द्यायचा आग्रह का, या संदर्भात मग आम्ही मुख्याधिकाऱ्यांना बोलावण्याची विनंती अध्यक्षांना केली.
त्या विनंतीनुसार अध्यक्षांनी मुख्याधिकारी साहेबांना आपल्या दालनात बोलवलं चर्चेसाठी. तर आम्ही त्यांना ती मागणी केली की 12 कर्मचाऱ्यांना तुम्ही आग्रह का करता, बाकीच्या कर्मचाऱ्यांचे याच्यात काय चुकी, 47 कर्मचारी जर पात्र आहेत तर आपण सर्वच कर्मचाऱ्यांना एका वेळेस टप्प्याटप्प्याने नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्या फरकाची रक्कम आपण देऊ. या संदर्भात मुख्याधिकारी साहेबांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ज्या ह्याच प्रकरणाच्या संदर्भात अध्यक्षांनी लेखी खुलासा त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांकडे मागितला होता, परंतु ते अतिशय जुजबी अशा खुलासा मुख्याधिकाऱ्यांनी त्या संदर्भात केलेला होता. त्याचा जाब अध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना विचारला. देवळ नगरपालिकेमध्ये जो प्रकार घडलाय तो देवळ नगरपालिकेतल्या 30 वर्षाच्या इतिहासातला पहिलाच अतिशय निंदनीय प्रकार घडला आहे. त्यामुळे मी रावळी तर्फ आरपायच्या वतीने मग देवळ प्रवार माझ्या नगरसेवकांना त्या घटनेचा अतिशय तीव्र शब्द निषेध करतो. असे प्रकार अनेक वेळा झाले. सत्ता आल्यापासून अनेक वेळा नगराध्यक्ष शिवसंघ अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतो. दर टायमाला चुकीची बिले कार्ड मुस्तया करा आणि नाही तर मी तुम्हाला इथं राहू देणार नाही, तुम्हाला गोळ्या घालीन, तुम्हाला मारून टाकेन अशा धमक्या देऊन शिवला अनेक वेळा त्रास देतो. शिव अतिशय शिवचं मानसिक खच्चीकरण झाले. शिव बदली करून जायच्या मार्गात आहे. शिवने अनेक वेळा कलेक्टर तक्रार पण केली. त्यामुळं नगराध्यक्षावर कारवाई अशी मी आरपीच्या वतीने पोलीस अधीक्षक तसेच कलेक्टर यांच्याकडे आरपीच्या वतीने तक्रार करणार. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, देवळाली, प्रवरा.